पुण्या तालुक्याच्या पश्चिम भागातील गडद परिसरात भात लावणीची कामे वेगात सुरू आहेत. भलरीच्या सुरावर शेतकरी बांधव भात लावणीच्या कामात व्यस्त आहे. तालुक्यात 7,500 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर भात लावणी केली जाते. यंदा पाऊस वेळेवर व चांगला होत असल्यामुळे जवळपास 75% क्षेत्रावरील भात लावणी पूर्ण झाली आहे. भात रोपाची स्थिती देखील चांगली असून ही वाढही पुरेशा प्रमाणात झाली आहे. भात हे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. तालुक्याचा पश्चिम भाग हा भाताचे आगर म्हणून ओळखला जातो. महत्वाचे म्हणजे कामानिमित्त बाहेर गावी राहत असलेले अनेक बांधव भात लावणीसाठी हमखास गावी आले आहेत. काही वर्षापूर्वी या भागातील शेतकरी स्थानिक जातींचे भाताचे पीक घेत असत, परंतु हल्ली हे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. जवळपास सर्व शेतकरी प्राधान्याने इंद्रायणी जातीच्या भाताचीच लागवड करतात. हाताच्या बोटावर मोजण्या इतके शेतकरी स्थानिक जातीचा तांदूळ पिकवतात. काळाच्या ओघात अनेक स्थानिक तांदळांच्या जाती संपल्या आहेत. इतर जातींच्या तुलनेत इंद्रायणी तांदुळापासून अधिक उत्पन्न मिळते हे यामागील प्रमुख कारण आहे. कमी उत्पन्नामुळे स्थानिक जातीच्या तांदळाची लागवड केली जात नाही. भाताच्या स्थानिक जाती थेट तालुक्यात प्रामुख्याने ढवळा, हळा, कोळंबा, पठारी कोळंबा, तामकूट, गरा कोळंबा, जीर चिमनसाळ, खडक्या, रायभोर, आंबेमोहर आदी जातींचा भात पिकवला जात असे. मात्र आता या स्थानिक जातींच्या भाताचे प्रमाण कमी झाले आहे.